बाळासाहेब तिथं कीर्तनकार इथं, जर तिकडचं हिकडं घेऊन आलं तर फजिती होती, आयुष्यात फजिती होती. ऐका, आज समाजामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, आहेत का? लहान मुलांच्या त्याला अंडरपॅन्ट नीट घालता येत नाही, त्याला मोबाईल नीट घाला येतो, मोबाईल नीट हात चालता येतो, येतो का नाही, येतो का नाही? त्यांनी खरेदी करून आणलाय काय? बापानेच दिलाय ना, बापानेच दिलाय. आमच्या सकाळी महिला उठल्यापासून टी व्ही समोर असतात आणि मला सांगायचं आहे आपल्याला सगळं काय बघायला मिळत असेल उठल्यापासून झोपेपर्यंत, वाईट बघायला मिळतंय. काय ऐकायला भेटत असेल ते फक्त आणि फक्त वाईट ऐकायला भेटतंय. आणि हा लागलेला आपल्या देशाला वणवा आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेमान दुनिया, आई रे. बेमान दुनिया हे प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ दिसतोय, समाजाचं काही देणं घेणं कुणाला पडलेलं नाही. हा व्यसनांचा, हा अराजकतेचा लागलेला, हा देशाला लागलेला वणवा आहे. आणि हा वणवा विजवण्याचं काम जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतोय. वारकरी संप्रदाय कुणाला काही देणं घेणं राहिलं नाही, फक्त वारकरी संप्रदाय करतो. आणि माणसाने जिथले तिथं विसरायला शिकलं पाहिजे. बाळासाहेब तिथं कीर्तनकार इथं, जर तिकडचं हिकडं घेऊन आलं तर फजिती होती, आयुष्यात फजिती होती. ऐका, आपल्या गावात सप्त कमिटी आहे, हाय हाय, किती जणाची आहे? 11 जणाची. 11 जणांना सगळीच सहकार्य करतात असं नाही, सगळीच सहकार्य करतात का? सगळ्यांनी वर्गण्या दिल्यात का? वर्गण्या दिल्यात का सगळ्यांनी? खोटं बोल नका सर, खोटं बोलू नका, झाकून ठेवायचं नाही कधीच. दिल्यात का वर्गणं सगळ्यांनी? का रोग लागला का तुम्हाला वर्गण द्यायला? साप्त्याला तमाशा असतो गावात, तमाशा असतो ना, तमाशाला देता का सगळी लगेच? हा, तमाशाला सगळी देणार आणि साप्त्याला तुमचा हात जड येतात काय? बरं, तीच कमिटी बिचारी इतकी चांगली असते, कमिटी इतकी चांगली, स्वतःच्या प्रपंच बघून हे धर्मकार्य पार पाडण्यासाठी सगळ्याच्या दारात भिकाऱ्यासारखी भीक मागतात. वर्गणी द्या, वर्गणी द्या, वर्गणी द्या. आणि आपण जहागीरदार असल्यागत आज या, उद्या या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, 21 घ्या. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आणि त्या कमिटीला आडवं लावणारी काय कमी नसतात गावात. एक जणाने असंच कमिटीला आडवं लावलं, म्हणजे का रे, सप्ता गावचा, वर्गण्या गावच्या, लोक गावची, पंक्ती गावच्या, आणि तुम्ही 5-6 जणच पुढारी झाला, 11 जण, तुम्हाला काय लाजाबेजा वाटतात का? ती म्हणली, बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय आमचं काय चुकतंय का? तसं नाही, तुम्ही सगळं फुडं फुडं करता, माईकमध्ये तुम्ही जर बोलता, बाकीच्यांना फुडं येऊन द्या ना थोडं. त्यांच्या लक्षात आलं ह्याच्या काहीतरी डोक्यात दिसतंय. ती म्हणली, तुझं म्हणणं काय? ती म्हणली, काय नाही, कीर्तनकारांचा आभार जे मानता नाही, कीर्तन संपल्यावर तुम्ही ती दुसऱ्याला मानून द्या ना एखाद दिवशी. कमिटी म्हणली, तुला मानायच्यात का? बाकीच्यांचं मरून तुला माना? हो, मला मानायच्यात म्हणला. त्याची मित्र म्हणली, हे बघ, तू माईकमध्ये कधीच बोलला नाही, ह्या भानगडीत पडू नको, त्यांचं चालावलं आणि त्यांनी व्यवस्थित त्यांचं त्यांनाच करून दे. तुम्ही का बसा म्हणला, ह्यांच्या बापाचा सप्ता आहे काय? मी उद्या आभार मानणार कीर्तनकारांचं, कीर्तन झाल्यावर. कमिटी म्हणली,
मानाच्यातना मारून द्या, नाही तर चांगल्यात खिळ घालील आपली बंद पाडल पेक्षा आभार मानतो जातो. आणि ती अवलाद माईक मध्ये कधीच बोलली नव्हती, कधीच माईक मध्ये बोलली नव्हती. आणि त्याच्या एक डोक्यात उद्या कीर्तन झालं की कीर्तनकाराचा आभार मी मानणार. आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने त्या गावात माझं कीर्तन. आणि योग त्याच्यात योगायोगा असा, सकाळचं त्याचं जवळचं नातेवाईक वारलं, नातेवाईक. आणि तिथ्या मैत्रीला गेलो, तिकडं मैत्रीला गेलो, ती कधीच माईक मध्ये बोललं नव्हतं. त्याच्यामुळे लक्षात आलं त्याच्या आपण मशानभूमीत आलो, लोक जांभल्यात, आपल्याला कधीच माईक मध्ये बोललं, आपल्याला संध्याकाळी समजा माईक फुडे उभा राहिलो आणि एवढी लोक बघितली आणि जर आपल्या मांड्या विठ्ठल 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 करायला लागल्या, थरथर उडायला लागल्या, तर आपदा नको. मग तिथं आपण श्रद्धांजली तर प्रॅक्टिस म्हणून भाषण करू मशानभूमीत. मशानभूमीत त्यांनी श्रद्धांजलीचं भाषण केलं बाबा. आणि ती इकडं आलं, ती हिथं आलं, चार कामं बाजूला ठेवली आणि कीर्तनाला बसलं. ती कीर्तन माझं झालं आणि कमिटीत लोक म्हणले महाराज तुमचा आभार हे मानणार आहेत म्हणले. चांगले म्हणले, आमचा माईक त्याला काढून दिला आम्ही आणि उभा राहिलं ते माईक मध्ये. बरं ती मशानभूमीतलं भाषण त्याच्या डोक्यात होतं, त्यांनी डिलीट मारायला पाहिजे होतं, मारायला पाहिजे. हिथं घेऊन आलं ती, फॉर्मेट मारलंच नाही आणि सुरुवात केली. आता नुकतंच आपल्या घाटीवाडी गावामध्ये वैकुंठवासी भरत महाराज शिंदे अर्थात बाळासाहेब यांचं अतिशय दुर्दैवीरित्या दुःखद निधन झालं. पण ईश्वरी सत्यपुढे कुणाचं काही चालत नाही, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. असा राग आला मला, म्हटलं थॉक थार थार थॉबाडी देव ठेवून द्यावा त्याच्या. पण ते माझ्या पुढचं होतं, माझ्या डोळ्यातला त्यांनी राग बघितला. आलं, 500 गुंडाळी करून नोट हातात ठेवली, पाया पडलं. जशी 500 नोट बघितली रागच निघून गेला. म्हटलं मरून द्या, 500 तरी मिळलं, 500 तरी मिळलं. तसंच खिशात दाबलं, डायरेक्ट घरी, डायरेक्ट. आता घरी गेल्यावर तुम्ही कोणाकडे पैसे देता? कोणाकडे? बायकोकडे? अजून अजून सुद्धा वटेक नाही त्यांचा. मग ती तुम्ही देता का ते घेत्यात? तुम्हाला काढायच्या आधी घेत्यात त्या, आपण देतो. आमची बायको तर मी झोपेत उठायच्या आधी 500 घालू की डायरेक्ट दुकानात. दुकानात गेली, सामान घेतलं, माघारी फिरली, दुकानदाराने हाक मारली, ओ बहिणी इकडे 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 म्हणले. काव दादा काय झालं? नाही नाही, तुमचा नवरा सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधनाचा डोस पाजतोय, असं वागा तसं वागा नीट वागा आणि तुम्ही काय करताय? ती म्हणली झालं काय? ही बघा म्हटली नोट कसली दिली या. ती नोट बघितली तर ती अर्धी 200 आणि अर्धी 500 होती, गुंडाळी करून दिलेली नोट. आता तिचा माणसाचा अपमान झालेला, तिचा तिचा ती राग आलेला, ती राग कुणावर काढणार? दुसरं कुणावर दावा? ऐकून कोण घेतो? बाईला सारखं ऐकून कोण घेतो? कोण घेतो? नवरा. तशी तावा तावातच आली, झोपेतच होतो तो. उठा, मी तर घाबरलोच. म्हणलं झालं काय? उठा म्हणली. सगळ्या महाराष्ट्रभर बोंबलं थिंडता. आता हे बोंबलत आहे का? हे आम्ही आलो होती. सगळ्या महाराष्ट्रभर बोंबलं थिंडता, नोटा नीट बघून घेता येत. अरे झालं काय म्हणलं? हे बघा कसली नोट आणली, अर्धी 200 ना अर्धी 500. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला, यावर कळत ना अजून, मूर्ख कुठला? म्हणजे इतकी नाही म्हणली, इतकी काय ती डोक्यावर पडली काय? पण खवळली. म्हणलं झालं काय? ही नोट अशी दिली, आता मला फसवलं, माझं काय चुकलंय म्हणलं. पण मी आणि माघार घेतलेली चांगली बरं का? गृहमंत्रीच्या पशी माघार घेतलेली चांगली, गृहमंत्री वेगळा आणि गृहमंत्री वेगळा. गृहमंत्रीच्या पशी माघार घेत त्यो शहाणा, डोकंच लढवायचं नाही. मी पण काय केलं, ती नोट खिशात ठेवली, डायरेक्ट आळंदीला गेलो. आळंदीला एकादशी होते, दुसऱ्या दिवशी द्वादशी, आणि द्वादशीला गुरुजींच्या आमच्या मठात गेलो. गुरुजींच्या आमचं गुरुजी म्हणजे अण्णा, 125 अण्णा, अशी कल्पना करायची. गुरुजींच्या पाया पडलो आणि 500 नोट हातात ठेवली आणि पाया पडलो.
गुरुजींनी न बघता केशात घातली. म्हणजे गुरुजी गुरुजी म्हणजे बाळ 500 रुपये. म्हणलं गुरुजी तुमच्या आशीर्वादानं माझं इतकं चांगलंय चाललंय. म्हणलं लय पैसे मिळतात मला, 500 तुम्हाला राहू द्या. त्यांनी इकडं तिकडं बघितलं नाही, कोपरीच्या केशात हात घातला, दंडकीच्या केशात, आणि 2000ची नोट काढून माझ्या हातात ठेवली. मला टेन्शनच आलं. म्हणलं 500 बदल्यात 200. अला म्हातारी नोट बीट बघितली ना, आपल्याला मारायला हे म्हणलं. खालासच का एका बुक्कीचं डोकं फोडणार ते म्हणलं, कारण अण्णा तसंच म्हणतात. मला घामच आला पण लक्षात आलं गुरुजींना फसावणं पाप आहे. त्यांना सांगितलं पाहिजे गुरुजी माझ्याकडून असं झालंय म्हणून. मी गुरुजींच्या जवळ गेलो. गुरुजी म्हणलं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. गुरुजी म्हणले हा बोल काय. पण माझा धाडाच व्हाय नाही. ती म्हणले एक काम कर बाळू, तू आधीच जेवायला बस. द्वादशीच्या पंक्ती बसल्यात आधीच जेवाय बस, आणि नंतर निवांत बोल, निवांत बोल. पण माझं मन काय राही नाही असं वाटायचं. ही म्हातार खाया घालून मारते का डोक्यात ह्याच्या कोण असतो बाबा. मी कसा तरी जेवाय बसलो, अर्धीच चपाती घेतली, पण माझं त्या चपातीवर कसलंच लक्ष लागत नव्हतं. मी चपातीकडे बघायचं, तिरक गुरुजींच्याकडे बघायचं असं. तर गुरुजींचं माझ्याकडेच लक्ष. गुरुजी म्हणायचं सावकाळ सौदी तुझं नंतर बघतो काय ती, तू तुम्हाला घाम यायचा. आता काय वाया खरं नाही. म्हणलं तू मरतोय रे, शेवटचा दिवस आज. जेवण उराकलं गुरुजींना. म्हणलं गुरुजी मला काहीतरी बोलायचं. गुरुजी म्हणले हा आता बाळो तुला काय बोलायचं आहे ते बोल. गुरुजी म्हणलं माझ्याकडून एक चूक झाली, मगाशी मी तुम्हाला 500ची नोट दिली ती नीट बघा ना. ती म्हणले तुझी 500ची मी नंतर बघतो, आधी मी तुला 2000ची दिली ती नीट बघ ना. माझी तरी अर्धी 200ची अर्धी 500ची होती, ह्यांचं 3 तुकडं जोडलं होतं. हे फासवा फसवी गुरुला सुद्धा फासावते, आम्हाला फासवलं आम्ही तरी काय करू. तुम तवापासून ठरवले नोटा बघून घ्यायच्या जाग्या व्हायतवर, आणि असल्या नोटा आमच्या आपल्याच वाटणीला असल्या, कोण बघायचा तो परत. अजिबात नाही, अजिबात नाही, कसलंच म्हणजे ताणच राहिला नाही कोणाच्या डोक्यात. फक्त स्वार्थी जीवन झालेलं आहे.